नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर मग आज बनवलेली आहे भरली मिरची तर बघा ही मिरची तुम्ही तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता किंवा ही भाजी म्हणून पण खाऊ शकता तर बघा ही चवीला एकदमच भारी लागते तर बघूया साहित्य तर बघा मी इथं शेंगदाणे जिरे मोहरी मीठ हळद आणि लाल तिखट घेतले तर बघा मी लाल तिखट एवढंच घेतलेलं आहे एक कांदा आणि कोथिंबीर तर बघा शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी तवा तापत ठेवलेला आहे तर बघा तव्यात टाकायचे शेंगदाणे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाण्यांना काळे डाग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर बघा शेंगदाणे भाजल्यानंतर ते मिक्सरला लावून घ्यायचे आहेत तर बघा एक दोन मिनटात शेंगदाणे भाजलेले आहेत आता चला तर मग कूट करून घेऊया तर बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत कोथिंबीर शेंगदाणे आता चवीपुरतं मीठ घातले हे बघा हे लाल तिखट घातले आणि आता थोडीशी हळद पण घालणार आहे तर बघा एक चिमूटभर हळद घातलेली आहे आता हे मिक्सरला फिरवून घेऊ आता मी तुम्हाला या मिरच्या कट करून दाखवते तर बघा असं एका बाजूनेच मिरचीला कट द्यायचा आहे तर बघा याच्या ज्या बिया असतात त्या तुम्ही काढूही शकता आणि नाही काढल्या तरीही चालेल या मिरच्या तिखट नसतात आणि असेल तर एखादीच तिखट असते नाहीतर सगळ्या मिरच्या तिखट नसतात चला तर मग या सगळ्या मिरच्या अशा कट करून घेऊया आणि आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे तर हा शेंगदाण्याचा कूट आहे तर हा आपण एका ताटात काढून घेऊया आणि हा एक एक करत सगळ्या मिरच्यातनी भरून देऊया तर बघा मी शेंगदाण्याचा कूट काढून घेतला आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित ह्या मिरच्यात भरणार आहे आणि एक लक्षात ठेवायचं की हलक्या हाताने भरायचा आहे म्हणजे दाब द्यायचा नाही शेंगदाण्याचा कूट भरताना म्हणजे शेंगदाण्याचा कूट भा म्हणजे मिरच्या बनल्यानंतर कच्चा नाही राहणार चला तर मग या मिरच्या मी तव्यात बनवणार आहे तर तवा तापला होता तर बघा तव्यात टाकले आता तेल आता तव तेल चांगलं तापलं की त्याच्यात टाकायचा आहे कांदा तर बघा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा कांदा भाजायला एक दोन मिनिट लागतील तर बघा कांदा असा परतवत परतवत भाजून घ्यायचा आहे आणि आता याच्यात एक एक करत सगळ्या मिरच्या ठेवायच्या आहेत तर बघा अशा या जिकडून आपण कूट भरला होता ती बाजू खाली करायचे आणि अशा सगळ्या मिरच्या ठेवून द्यायच्या आहेत तर बघा हे आम्ही एक एकच सगळ्या मिरच्या ठेवणार आहे आणि आता याची एक वाफ काढून घ्यायची हे बघा थोडा माझा शेंगदाण्याचा कूड शिल्लक होता तो वरती पसरून देणार आहे आणि आता याच्यावर एक ताट ठेवून एक गॅस एकदम कमी करून एक वाफ काढून घेणार आहे तर बघा एक पाच मिनटं झालेत आता या मिरच्या सगळ्या परतवून घेऊ तर या सगळ्या मिरच्या परतवून घ्यायच्या आहेत तर बघा म्हणजे ह्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजल्या जातील आणि या याच्यात या पाणी घालण्याची जरासुद्धा गरज नाही या अशाच शिजल्या जातात चला तर मग या व्यवस्थित परतवून घेऊ आणि एक पाच मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवू पण गॅस स्लोच ठेवायचा आहे म्हणजे कमी ठेवायचं आहे म्हणजे मिरच्या करपणार नाहीत आणि मसालासुद्धा जळणार नाही चला तर मग आता दुसऱ्यांदा पण आता याच्यावरती कूट ठेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं एक अजून वाफ काढून घेऊ म्हणजे दुसऱ्या बाजूने वाफ काढून घेऊ तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आता बघूया मिरच्या शिज शिजलेत का तर बघा मी झाकण काढून बघणार आहे तर बघा थोड्याशा मिरच्या कच्च्या दिसत आहेत म्हणून अजून एकदा आपण ह्या व्यवस्थित सगळ्या परतवून घेऊ सगळ्या बाजूंनी शिजल्या पाहिजेत मिरच्या म्हणून आपण अजून एक पाच मिनटासाठी ह्याची वाफ काढून घेऊ म्हणजे अजून एक दहा मिनटं आपण गॅस मंद करून या मिरच्या अशाच सोडून देऊ तर बघा मिरच्या आता व्यवस्थित शिजलेल्या दिसत आहेत तुम्ही मिरच्या शिजलेत काय बघण्यासाठी एक सुरी खूपसून बघा नाहीतर टूथपिक खूपसून बघा तर बघा या मिरच्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर बघा मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघा ह्या चवीला एकदमच उत्तम आहेत आणि दिसायला पण भारी दिसतात या दोन तीन दिवस सहज टिकतात तुम्ही या प्रवासात पण खाऊ शकता आणि भाजी म्हणून पण खाऊ शकता या चवीला एकदम छान आहेत आणि बनवायला पण अतिशय सोपे आहेत तर बघा तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज बघता येतील बाय बाय बाय